सर्वात मोठी बातमी। घाटी रुग्णालयात पुन्हा तोडफोड करण्यात आलेली आहे। कोरोना रुग्णाकडूनच रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णाने रुग्णालयात तोडफोड केलेली आहे। तोडफोडीत रुग्णालयाचं मोठं नुकसान झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून या कोरोना रुग्णावरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आपल्याला घरी जाऊ द्या असं सांगत त्याने डिस्चार्जसाठी हट्ट धरला होता, मात्र रुग्णालय प्रशासनाकडनं त्याला डिस्चार्ज देण्यात नकार दिल्यानं संतापलेल्या या रुग्णानं रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। तोडफोडीत रुग्णालयाचं मोठं नुकसान झालेलं आहे। या रुग्णालयाला अशा पद्धतीनं बंद करण्यात आलेलं होतं, तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला दरवाजा बंद करून दरवाजाच्या लॉकमध्ये सळई अडकवून त्याला थांबून ठेवावं लागलं होतं। अखेरीस संतापलेल्या या रुग्णानं सलाईन स्टँड घेऊन रुग्णालयाच्या काचा फोडलेल्या आहेत। आपण हे दृश्य पाहतो आहोत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आपला प्रतिनिधी अशोक कारके आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। अशोक, एकीकडे रुग्णालयातली दुरवस्था समोर येत असताना आता घाटी रुग्णालयामध्ये संतप्त रुग्णांनी तोडफोड केलेली आहे। वारंवार सरकारच्या वतीनं ही भूमिका घेतली जात होती की कोरोना रुग्णांचं मानसिक संतुलन बिघडलं जातं, त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे होते, मात्र घाटी रुग्णालयात असाच प्रकार घडलेला आहे। प्रशासनाच्या वतीनं काही तक्रार दाखल करण्यात आली आहे का? तुषार, नक्कीच। हा जो रुग्ण आहे तो गेल्या 10 दिवसापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये कोरोनावर उपचार घेत होता। औरंगाबादचं जे घाटी रुग्णालय आहे ते मराठवाड्याचं सर्वात मोठं रुग्णालय आहे आणि याच ठिकाणी कोविडसाठी 2 वेगवेगळे ब्लॉक आहेत, एक मेडिसिन आणि दुसरा सुपर स्पेशालिटी। सुपर स्पेशालिटी या वॉर्डमध्ये हा जो रुग्ण आहे गेल्या 10 दिवसापासून उपचार घेत होता, हा कोरोनातून बरा झालेला आहे, मात्र याला काळवीची लागण झाली, त्यामुळे या रुग्णाला आयसीयू मधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, ज्या ठिकाणी कोविडचे रुग्ण होते। मात्र ह्या रुग्णाकडनं अशी मागणी करण्यात आली, मला घरी सोडा, मला घरी जाऊ द्या, मात्र त्यावर त्याला कावीळ झाल्यामुळं प्रशासन त्याला डिस्चार्ज देण्यात विरोध करत होत, त्यामुळं हा जो रुग्ण आहे याचं मानसिक संतुलन बिघडलं आणि त्यांनी वार्ड मधील जे स्टँड असतं, स्टूल असतात, ते घेतलं आणि दरवाजाच्या काचा फोडल्या, त्यामुळे घाटी रुग्णालयामध्ये जो सुपर स्पेशालिटी ब्लॉक आहे त्या ठिकाणी बराच गोंधळ झाला होता, कर्मचारी भयभीत झाले होते आणि शेवटी कर्मचाऱ्यांनी ह्याला कोंडून घेतलं आणि त्यानंतर सर्व प्रकार थांबलेला। या प्रकरणामध्ये घाटी प्रशासनाने औरंगाबादच्या जो बेगमपुरा पोलीस ठाणा आहे त्या ठिकाणी तक्रार दाखल केली, मात्र अद्यापही यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही। धन्यवाद अशोक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतो आहोत, कोविड रुग्णाचं मानसिक संतुलन बिघडल्यानंतर त्यांनी रुग्णालयामध्ये तोडफोड केलेली होती। हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं तक्रार जरी दाखल केली असली तरीही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाहीये।